नमस्कार, वृत्त मराठीमध्ये मी अरुण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या 25 वर्षीय तरुणीला भरधाव वेगात असलेल्या थार जीपने उडवलंय. हिट अँड रनची ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चंदीगडमधील सेक्टर 53 येथील फर्निचर मार्केटजवळ शनिवारी रात्री ही घटना घडली होती. अपघातग्रस्त तेजस्विता कौशल हिच्या डोक्याला दुखापत झाली असून तिच्यावर सरकारी मल्टी स्पेशालिटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. तिने आर्किटेक्चरमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसून अद्याप जीप चालकाविरुद्ध पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला नाही. आतापर्यंत पोलिसांनी शनिवारी रात्री 11:30 सुमारास घडलेल्या घटनेची नोंद केली आहे. मार्केटमधील CCTV कॅमेऱ्यात अपघाताची घटना कैद झाली आहे. आम्ही FIR नोंदवत आहोत. पीडिता आणि तिच्या कुटुंबियांचा जबाब अद्याप नोंदवणे बाकी आहे, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. डॉक्टरांच्या मते जखम किरकोळ असून वाहन आणि चालकाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान या हिट अँड रनच्या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. ब्युरो रिपोर्ट, वृत्त मराठी. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.